महाराष्ट्र फास्ट मध्ये सुरुवातीला एक नजर टाकूयात या संपूर्ण आठवड्यात काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यावर। तर आज काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते आपण बघूयात। विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय, तर संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होणार आहे। तर आज पीक विमा भरण्याची शेवटची मुदत आहे, आयटी रिटर्न भरण्याचाही आजचा शेवटचा दिवस आहे। सायन्स एक्सप्रेस नागपूरसाठी सुरू होणार आहे, तर विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा सुरू होतोय। तर या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात। 31 जुलै विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू झालाय, तर संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू झाला। तर 1 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताहाला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे। तर 3 ऑगस्ट भारत आणि श्रीलंका यांच्या 3 ऑगस्टला दुसरी टेस्ट होणार आहे। तर हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्याला 6 ऑगस्टला 72 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या क्षणाची सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची आज डेडलाईन संपतीय। काल रात्री उशिरा 153 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले, मात्र अद्यापही लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे। कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द पाळला जाणार नाही असंच चिन्ह सध्या दिसत आहे, कारण आज मुंबई विद्यापीठाच्या निकालांची डेडलाईन संपणार आहे, मात्र अद्यापही बरेच निकाल बाकी आहेत। आर्ट्सच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10, व्यवस्थापनाच्या 10, तंत्रज्ञान 48 विषयांचा जाहीर झालेल्या निकालांमध्ये समावेश आहे। तर अजूनही जवळपास 3 लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी असल्याची माहिती विद्यापीठानं दिली आहे। त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे। मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भातील या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर अद्यापही लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, त्यामुळे संजय देशमुख कुलगुरू यांनी दिलेला हा शब्द कसा पाळला जाणार 31 जुलैचा हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला। आणि आता बघूयात महाराष्ट्र फास्ट न्यूज। मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीसाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिलेत। आणि या शेवटच्या एका दिवसात तब्बल 3.25 लाखांहून जास्त पेपर तपासण्याचं आव्हान प्राध्यापकांसमोर असणार आहे। तर जवळपास 1.25 लाख पेपरांचं मॉडरेशन शिल्लक आहे। पेपर तपासणीची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत। शनिवारी तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे। या भेटीनंतर अपेक्षित निकाल लागेल असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला होता। दरम्यान 31 जुलैचं काउंटडाऊन सुरू झाल्यानं विद्यापीठ प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे। राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्त्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत आहेत। राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे। यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत। तर हिमालयाचा हा जगातील सर्वाधिक तीव्र भूगर्भ हालचालींसाठी ओळखला जातो। अतितीव्र भूकंपप्रवण शहरांमध्ये 9 राज्यांच्या राजधानीच्या शहरांचाही समावेश आहे। दिल्ली, श्रीनगर, कोहिमा, पुदुच्चेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून, इम्फाळ आणि चंदीगडचाही या शहरांमध्ये समावेश आहे। ही शहरं भूगर्भ हालचालींच्या तीव्रतेच्या आधारे पाडण्यात आलेल्या झोननुसार 4थ्या आणि 5व्या झोनमध्ये मोडतात, त्यामुळे या शहरांमध्ये भूकंप होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे। या शहरांमध्ये मिळून 1.3 कोटी लोक वास्तव्याला आहेत, हेही यानिमित्तानं महत्वाचं आहे। याशिवाय अतितीव्र भूकंपप्रवण झोनमध्ये गुजरातमधील कच्छचं रण आणि उत्तर बिहारचा काही भाग तसंच अंदमान निकोबार बेटांचाही समावेश होतोय। 2001 मध्ये कच्छमधल्या भूजमध्ये झालेल्या भूकंपात अंदाजे 20,000 लोकांचा बळी गेला होता। या अहवालानुसार महाराष्ट्राचा काही भाग या झोन 4 मध्ये येतोय।
पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 31 जुलै ही पीक विमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गेले 2 दिवस शेतकऱ्यांच्या रांगा पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी लागल्या होत्या. विरोधी पक्षांनीही पीक विम्याच्या मुदतवाढीची मागणी केली आहे, तर विधानभवनात मुख्यमंत्र्यांनीही पीक विमा मुदतवाढीचे संकेत दिले होते आणि यासाठी राज्याची केंद्र सरकारशी बोलणीही सुरू आहे, त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं समजतंय. पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. दरम्यान काल सुट्टीच्या दिवशीही बँका सुरू असल्यानं राज्यातील विविध भागात पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे याआधीच शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असंही सांगितलं. एकतीस जुलै ही प्रधानमंत्री पीक विमा काढण्यासाठी शेवटची तारीख असल्यानं शेतकऱ्यांनी रविवारी ही बँकेबाहेर मोठी गर्दी केली होती. शासनाने बँकांना रविवारी बँक सुरू ठेवण्याचा आदेश देऊनही अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद इथल्या देना बँकेची शाखा बंद असल्यानं शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. देना बँक बंदच असल्यानं पीक विमा काढण्याकरता आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी सकाळपासूनच पीक विमा काढण्याकरता बँकेबाहेर लाईन लावून उभे होते, मात्र शासनाने आदेश देऊनही बँक न उघडल्यानं शेतकरी हवाल दिसले. पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आलाय. अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यानं रविवारीही बँकेसमोर हजारो शेतकरी रांगेत उभे होते. रविवार असतानाही बँका बीड जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात बँकेसमोर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती, तर शेतकरी त्यांच्या बायका मुलांसह या रांगेत उभे होते. दरम्यान पीक विमा भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. पीक विमा भरण्यासाठी परभणीतही शेतकऱ्यांनी गर्दी केली होती, तर पीक विमा भरला जात नसल्यानं बोरी पालम गंगाखेड आणि पूर्णा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. मानवत पाथरी इथे शेतकऱ्यांनी आंदोलन करत तोडफोड केली, तर अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथे गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं, तर या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान कांदा महाग झालाय काय किंवा स्वस्त झाला काय, सरकारला अडचणीच आहेत असं म्हटलंय. अधिकारी झोपेत असतात, त्यांना जागा करून मग आम्ही शेतकऱ्यांची कामं करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. घाटकोपर इथल्या सिद्धीसाई इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुनील शितप नंतर आता आणखीन एकाला अटक केली आहे. अनिल मंडल असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याला विक्रोळी कोर्टात हजर केलं असता 2 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धीसाई इमारतीत सुनील शितपच्या बारचं जे काम केलं जात होतं ते अनिल मंडलच्या देखरेखीखाली केलं जात होतं ही बाब चौकशीत समोर आली आहे. तसंच ग्राउंड फ्लोअरचे पिलर आणि बीम कट करणं, त्यांचं प्लास्टर करणं, 3 रूमचा एकच मोठा हॉल बनवण्याची आयडिया सुनील शितप सोबतच अनिल मंडल याचीही होती असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी घुमजाव केलं. आधी हे प्रकरण माहीत नसल्याचं दिवाकर राऊत यांनी सांगितलं, मात्र त्यानंतर 5 मिनिटांमध्ये गर्भपाताची 121 पैकी 72 प्रकरणं गंभीर असल्याची कबुलीही त्यांनी दिली. नाशिकमध्ये ACST बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी दिवाकर राऊत आले होते. एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी एसटी महामंडळ प्रशासन कठोर पावलं उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एसटी महामंडळामध्ये या गर्भपाताच्या बाबत 121 बाब माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यातल्या 4,500 एसटी कंडक्टरपैकी फक्त 72 गर्भपात झाल्याची नोंद माझ्याकडे अधिकृत आली आहे. बाकीचे सगळे कारकून अमुक तमुक यांच्या सगळ्यांचे झाले आहेत. त्यामुळे गर्भपाताला एसटी कंडक्टर असं बाबत महाराष्ट्रामध्ये फक्त तेवढेच गर्भपात आहेत का? प्रशासन ह्या बाबतीमध्ये निश्चित स्वरूपात योग्य ते पाऊल उचलू शकते लक्षात ठेवा. तिचा मातृत्वाला सन्मान देण्याचा हा विषय आहे. नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या बस पोर्टच्या उद्घाटन कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हे केवळ अत्याधुनिक बस स्थानक असल्याचं सांगत नाशिकच्या बस पोर्टच्या स्वप्नावर पाणी ठेवलं. त्याचवेळी राज्यात 41 एसटी बस स्थानकं BOT तत्वावर नव्हे तर एसटी महामंडळाच्या खर्चातून उभारली जाणार असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं.
तर मुख्यमंत्र्यांनी यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या माध्यमातून कंपनी उभारली जाणार असल्याचं सांगत परिवहन मंडळ कात टाकणार असल्याचे संकेत दिले. शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर दिलेलं वचन पूर्णपणे पाळते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ठाण्यात विविध प्रकल्पांचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते. राजकारणात युत्या होतात आणि तुटतात, मात्र ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जी युती झाली आहे त्यातून होणारी विकास कामं पाहून आनंद होत असल्याचंही उद्धव म्हणाले. हे चांगले मनोमिलन असल्याची पावतीही त्यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील आडत मार्केट परिसरातील देशी दारू दुकानांवर महिला आणि नागरिकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीच हे दुकान आडत मार्केट जवळील दुर्गा आर्केड इथल्या गृहनिर्माण सोसायटीत सुरू झालं होतं, ज्याला परिसरातील नागरिक महिला बाजार समितीचा विरोध होता. मात्र या विरोधात निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं गेलं. परिणामी रहिवाशी असलेल्या ठिकाणी दुकान असल्यामुळे दुर्गा आर्केड इथल्या महिला आणि नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला आणि महिला आणि नागरिकांनी मिळून रात्री या देशी दारू दुकानावर हल्ला चढवला. यावेळी देशी दारूच्या हजारो बाटल्या महिलांनी बाहेर फेकून देत तोडफोड केली. खासगी आश्रमशाळेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील आंबागड इथल्या बापूजी आदिवासी आश्रमशाळेतील महेंद्र धर्मदास सलामे या नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे जागीच मृत्यू झालाय. आश्रमशाळेच्या ढिसाळ कारभारामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आदिवासी संघटनेनं केलाय. दरम्यान संबंधित संस्था चालकावर कारवाईची मागणी संघटनेनं केली असून खासगी संस्था शासनानं बंद कराव्यात आणि मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा बोरखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळा बाजार या गावातील 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका 46 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ज्या वयात या चिमुकलीला शाळेत जायला पाहिजे त्याच वयात कोर्टात उभी राहण्याची वेळ या नराधमाने या चिमुकलीवर आणली आहे. या मुलीची आई वडील मोलमजुरी करून उपजीविका करतात, त्यांना या घटनेनं जबरदस्त धक्का बसलाय. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा हा 83.31 TMC इतका झाला असून पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. प्रतिसेकंद 12,375 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतो आहे, त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 21.69 TMC पाण्याची गरज आहे. ॲमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्याचं आपण ऐकलं असेलच, मात्र काही तासातच ते जेफ दुसऱ्या क्रमांकावर घसरलेत. मात्र दुसऱ्या क्रमांकावर का घसरले हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. हे घडलं पिंपरीमधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरमुळे. फेबिन बेंजामिन एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याच्यामुळे ॲमेझॉनच्या CEO जेफ बेझोस यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान गमावलाय. नेमका हाच धागा पकडत त्याने ॲमेझॉनला टॅग करत फेसबुक पोस्ट केली. मी आत्ताच ॲमेझॉनवर ऑर्डर केली आणि जेफ हा जगातील श्रीमंत व्यक्ती झाली, मात्र नंतर माझं मन बदललं आणि ऑर्डर रद्द केली. त्यानंतर जेफ दुसऱ्या स्थानकावर घसरलेत. मी ऑर्डर रद्द केल्यामुळे असं काही घडलंय का जरा तपासा. सहज विनोद म्हणून टाकलेली ही पोस्ट फेसबुकवर प्रचंड ट्रेंड झाली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्तानं मुंबईत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते यावेळी बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार करण्यात आला. आर्थिक वर्ष 2016-17 प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ही मुदत वाढवून दिली जाणार नाही असं प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केलंय. मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नाही. आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकल फाईल झालेले सध्याच 2 कोटी रिटर्न आले आहेत. करदात्याने रिटर्न वेळेतच दाखल करावं असं आवाहन आयकर खात्याकडून करण्यात आलंय.
अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली 20 लाख रुपयांची रोकड पकडली आहे. खोलेश्वर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये 1,000 आणि 500 जुन्या नोटांचा समावेश आहे. यात 1,000 नोटांची किंमत 9 लाख तर 500 नोटांची किंमत 11 लाख आहे. या प्रकरणी पोलिसांनी कौलखेड भागातील रहिवासी राकेश तोहगावकर याला ताब्यात घेतलंय. देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील आंबोलीत आलाय. गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय. आंबोलीतल्या तरुणांनी त्याला सुखरूपपणे बाहेर काढलंय. गोव्याहून प्रवीण नाईकसह 9 जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते. मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी परतत असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता आणि याचवेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी आरडाओरडा केला. सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे बचावलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.